महाराष्ट्र के आरोग्य मंत्री हसन मुशरीफ आज नागपुर दौरे पर थे। नागपुर आते ही नागपुर विमानतल पर उन्होंने पत्रकारों से बात करते हुए प्रफुल्ल पटेल के भाजपा गठबंधन वक्तव्य पर प्रतिक्रिया देते हुए कहा कि ये पुरानी बात है, अभी याद नहीं है क्या हुआ था। आपने जो कहा वही मैं कल सुना था और ये इतनी पुरानी बात है, मुझे तो कोई मालूम नहीं थी, लेकिन कल प्रफुल्ल भाई ने बोला है तो सही होगा। शरद पवार प्रधानमंत्री बन सकते थे, उनके चांसेस थे, ये भी कहा उन्होंने कहा था कि ये चांस उसे आया था, देवेगौड़ा साहब का फोन आया था, ये कई बार उन्होंने बोला था हमें। लेकिन कांग्रेस कह रही है कि अभी ये सत्ता में नहीं है, इस तरह से वजह से इस तरह के बयान दे रहे हैं। नहीं, वो ठीक है, वो क्या कहना है उनका वही मामला है, लेकिन ये सही है। नहीं, गए बार भी ऐसा ही हुआ था, लेकिन नरेंद्र मोदी जी प्रधानमंत्री के वो लोकसभा की चुनाव जीत गए थे। आमचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आम्ही नवीन बांधतोय 1100 बेडचं, त्याचं भूमिपूजन करण्यासाठी आम्ही त्यांना निमंत्रित केलेलं आहे, अजून त्यांनी तारीख दिलेली नाही। वंशाचा दिवा मुलापेक्षा मुलीच होऊ शकतो असा टोला जो आहे अजितदादांनी सुप्रिया सुळेने लावला, शरद पवारांनी लावला, आता त्यावर काय मी बोलणार। अजित दादांनी ज्या अर्थी असं म्हटलं असेल ते खरं असेल, मग आता दादा असं बोलताय तर खरं असेल। ठीक आहे, आता आमची विचारधारा वेगळी आहे, आता आम्हाला पक्ष ज्या पक्षावर आम्ही गेलेलो आहोत त्या पक्ष जे आदेश देतील जे युतीमध्ये त्या जागा लढवावे लागतील आम्हाला। नाही, अजून काही ठरलेलं नाही, ज्यावेळी तिन्ही पक्ष मिळून ठरतील त्याप्रमाणे जागा मिळतील, आता ठरेल ना, आता अजून वेळ आहे ना। नाही काय मला माहित, अजित दादा जे बोलले असतील ते खरंच असेल ना, चर्चेत ते होते। शरद पवार सत्य सहभागी व्हावे असं ठरलेलं होतं आणि राजीनामा देखील शरद पवार देणार होते असं अजित दादा असं सगळं जे बोललेलं आहे ते 5 जुलैला ज्यावेळी मेळावा झाला होता त्यावेळी सगळा खुलासा अजित दादांनी केलेला आहे, तोच खुलासा आता त्यांनी केलेला आहे। थँक्यू। नाही नाही, काल मी गेलो नाही कर्जतला, अजून काल मी मुख्यमंत्र्यांच्या बरोबर रत्ना गेला होतो, आज इकडं आलो आपल्या वैद्यकीय महाविद्यालयाचा कार्यक्रम असल्यामुळे। थँक्यू।